आता बातमी आहे एलआयसीने गुंतवणूकदारांना दिलेल्या झटक्याबाबत. गुंतवणूकदारांना एलआयसीने जोरदार झटका दिला असून 4 दिवसात 77,600 कोटी बुडाले. एलआयसीचा आयपीओ 17 मे 2022 रोजी सूचीबद्ध झाला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून एलआयसीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण आहे. भांडवली बाजारात पदार्पण करणाऱ्या आयुर्विमा महामंडळाने गुंतवणूकदारांना जोरदार झटका दिलाय. एलआयसीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे 4 दिवसात 77,600 कोटी बुडले असल्याची माहिती समोर आली आहे.